साई नामाचा गजर करत पुन्हा साई भक्त शिर्डीच्या दिशेने पायी निघाले आहेत. या साई नामाची खूप मोठी लीला आहे. साई नामाच्या जपमध्ये शिर्डीच्या दिशेने निघत राहतात. चेहऱ्यावरचा जो आनंद, साईला भेटण्याची ओढ. नमस्कार मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनल जर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. मला लागली साई भेटीची ओढ. हा आनंद सोहळा अस्मरणीय आहे. काल रात्री थकून भागून आल्यानंतर सकाळी कालचे दुःख वेदना सर्व विसरून साई भक्त पुन्हा नव्याने शिर्डीच्या दिशेने चालत राहतात. हा जोश, आनंद, उत्साह ही एक आगात साईची लीलाच आहे. प्रत्येक साई भक्त आपापल्या पद्धतीने या साई वारीमध्ये आयुष्यातले सर्व दुःख वेदना सर्व विसरून साई भक्त मंत्रमुग्धपणाने या भजनाचा या कीर्तनाचा आनंद लूप घेत असतात. हे एक नृत्य नसून साई भजनामध्ये लीन होण्याचा एक अनुभव आहे. सर्व साई भक्त आपल्या आपल्या पद्धतीने या भजनामध्ये लिहून मंत्रमुग्धपणे नाचत राहतात. त्यांचं थोडक्यात म्हणणं सांगा, त्यांना बापासून मिळाल्या गोष्टीवर त्यांना जो अनुभव आहे त्यांच्या आयुष्याला, त्यांच्या आयुष्यात फायदे जे बदल घडले त्याच्याबद्दल. पायी पालखी यायच्या अगोदर मग एक खूप चिडचिड करीत होतो. म्हणजे असं वैयक्तिक असं काय माझं काही हे नव्हतं, उद्दिष्ट नव्हतं. पायी पालखी सुरू झाल्यापासून मी खूप शांत झालो आणि असं वाटतं की कधीही एकटं चाललो, कुठं चाललो, अपरात्री काय असेल तर सदैव बाबा आहेच सोबत. खूप छान वाटतं आणि एक वैचारिक पातळी खूप उच्च झाली आणि व्यवसायामध्ये सुद्धा म्हणजे कॉन्सन्ट्रेशनचा एक फायदा झाला. असं भीती म्हणजे हे वाटत नाही, आता टेन्शन येत नाही. एक पातळी वाटली हा अनुभव आहे माझ्यासाठी. आणि पाय पालखीचं जर म्हणताल की पहिल्या वर्षी मला खूप पायाला पुढं आली, नंतर दुसऱ्या दिवशी माझे पाय सुजले, तिसऱ्या वर्षी मला गुडघा थोडासा लचकला. आणि ह्याच्यातला पायी पालखीचा खूप मोठा अनुभव म्हणजे तिसऱ्या वर्षी माझा ॲक्सिडेंट झाला होता. डॉक्टर काय म्हणले होते की मला चालता येणार नाही, बोटातली नस तुटे ब्रेक ब्रेक झालती. तर मी नगर ते शिर्डी पायी पायी आलो आणि माझा पाय एकदम व्यवस्थित झाला. त्याच्या अगोदर बीड ते नवगण राजुरी माझा पाय खूप सुजला होता. मी राजुरी ते नगर मी ट्रॅक्टरमध्ये म्हणजे बसायला व्यवस्था पालखीने व्यवस्था केलेली असती, त्याच्यामध्ये मी बसून आलो. पण नगर ते शिर्डी माझा पाय एकदम ओके झाला, त्यानंतर मला कसलाही त्रास झाला नाही. हा माझा अनुभव पालखी. सद्गुरु साईनाथ महाराज की, साईनाथ महाराज की, साईनाथ महाराज की.
तुमचा मी भार वाहीन सर्वथा, नवे हे अन्यथा वचन माझे। शरण मजा आला आणि वाया गेला, दाखवा दाखवा ऐसा कोणी। श्री साई सेवा परिवार बीड हा एक परिवार असून एक अथांग मायेचा सागर आहे। सर्वांना या सागरामध्ये एक आधार, जीवनाचा मार्ग या परिवारामध्ये सर्वांना समान लेखलं जातं। याच्यामध्ये कुणी गरीब कुणी श्रीमंत, ना कुठल्या धर्माचा ना कुठल्या जातीचा, सर्व एकत्र येऊन हा पालखी सोहळा अगदी थाटामाटात आनंद उत्साहात संपन्न होतो। शिर्डीस ज्याचे लागतील पाय, शिर्डीस ज्याचे लागतील पाय, टळती अपाय सर्व त्याचे। यावेळीप्रमाणे सर्व साई भक्त आज शिर्डीमध्ये येऊन साईबाबांचे दर्शन घेणार आहेत। काही मिनिट अंतरच्या दुरीवरच साई मंदिर आहे। आओ आओ साई, आमची पालखी आज पोहोचली आहे खंडोबा मंदिर श्री क्षेत्र शिर्डी येथे। माझ्या समाधीची पायरी चढेल, माझ्या समाधीची पायरी चढेल, दुःख हे हरेल सर्व त्याचे, दुःख हे हरेल सर्व त्याचे। सर्व साईभक्त कालपर्यंत झालेल्या वेदना कष्ट हे सर्व विसरून आता
पाखी पोचली आहे द्वारका माईजवळ. साई तुमचे नाम घेता, साई तुमचे नाम घेता हरली भव चिंता, आता मज लागली दर्शनाची आशा, आता मज लागली दर्शनाची आशा. या पालखीस 10 दिवस चालत आल्यानंतर तेवढेच साई भक्त शेवटच्या दिवशी राहतात शिर्डी या पालखीत सहभागी होतात. हा तुम्हाला जनसागर दिसतच आहे. ओम साईराम. एक निश्चिम अशा साई भक्ताचा हा एक छोटासा प्रयत्न होता. हा मी जो केलेला प्रयत्न जर आपल्याला आवडला असेल, आपल्याला हा माझा व्हिडिओ जर आवडला असेल, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. धन्यवाद.